नमस्कार, मी जयश्री। पुन्हा एकदा तुमचं गृहलक्ष्मी रेसिपीजमध्ये स्वागत। तर आज आपण करणार आहे गुळांबा। तर आज आपण गुळांबा हा नैसर्गिक पद्धतीने करणार आहोत। तर याच्या अगोदर मी साखर आंब्याचा आणि नैसर्गिक पद्धतीने साखर आंबा असे दोन साखर आंब्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर जरूर चेक करा। आणि आज आपण नैसर्गिक पद्धतीनेच गुळांबा हा तयार करणार आहे। तर चला मग सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण या कैरीची साल काढून घेऊया। तर अशा पद्धतीने मी कैरीची साल काढून घेतली आहे। तर अशा पद्धतीने मी कैरीची साल काढून घेतलेली आहे। ह्याही कैऱ्यांची मी साल काढून घेते। सगळ्या कैऱ्यांची साल मी काढून घेतलेली आहे। आता ह्या सगळ्या कैऱ्या आपण किसून घेऊया। तर अशा पद्धतीने मी सगळ्या कैऱ्या ज्या आहेत ह्या किसून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर बारीक करून घेतलेली आहे। साखरेमध्ये ही घालून घेते। तुम्ही ह्याच्यामध्ये सुंठ पावडरही वापरू शकता। उपवासाला सुंठ पावडर चालत नाही, त्यामुळे वेलची पावडर असली तरीसुद्धा तो गुळांबा आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो। यासाठी वेलची पावडर शक्यतो वापरायची आहे। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडरऐवजी तुम्ही सुंठ पावडर वापरली तरीही चालेल। आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया गूळ। आणि तुम्हाला अगोदरच मी सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट मुरण्यासाठी ठेवता तर त्यावेळेस स्टीलचा भांड्याचा वापर करायचा आहे। ॲल्युमिनियम जर्मल वगैरे वापरायचं नाही, स्टील काचेचं किंवा चिनी मातीचं भांडं वापरायचं आहे। इथे मी स्टीलच्या भांड्याचा वापर केलेला आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये गूळ घालून घेतली आहे। कैरीच्या किसाची आपण एक वाटी घेतली तर एक वाटी गूळ या प्रमाणात आपण ह्याच्यामध्ये गूळ वापरून घ्यायचं आहे। आणि जर तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर जास्तीचा गूळ वापरला तरी चालेल। तुमच्या कैरीच्या आंबटपणावरती तुम्ही गूळ वापरा। तर इथे मी हापूस आंब्याची कैरी घेतलेली आहे। कैरीच्या किसाची एक वाटी आणि एक वाटी गूळ अशा प्रमाणात इथे मी गूळ वापरून घेणार। तर इथे चार वाट्या किसाच्या भरलेल्या आहेत। तर इथे मी चार वाटे गूळ घालून घेणार आहे। तर इथे मी सात कैऱ्यांसाठी अर्धा किलो गुळाचा वापर केलेला आहे। तर आता हा आपण आपल्या कैरीच्या किसामध्ये मिक्स करून घेऊया। तर मी आता कैरीच्या किसामध्ये गूळ घालून घेतलेला आहे। तर आता हा आपण या किसामध्ये गूळ हा मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता की आपला पूर्ण ह्याच्यामध्ये गूळ असा विरघळवून आपण घेतलेला आहे। आणि कैरीच्या रसामध्ये पूर्णपणे आपला गूळ हा विरघळलेला आहे व्यवस्थित असा। तर आपण नैसर्गिक पद्धतीने जसा साखर आंबा केला होता तशी सेम प्रोसेस आपण गुळांबा करण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत। तर आता मी ह्याच्यामध्ये पूर्ण असा गूळ व्यवस्थित विरघळवून घेतलेला आहे। आणि आता आपण ह्याच्यावरती चाळणी झाकण घालून घेऊया। तुम्ही एखादं सुती फडकं ह्याच्यावर टाकून ह्याला कवर करून घेतलं तरी चालेल, पण चाळणीने गूळ हे व्यवस्थित लागतं त्यामुळे मी ह्याच्यावरती चाळण घालून घेतलेली आहे। जोपर्यंत आपल्या गुळाचा पाक व्यवस्थित असा तयार होत नाही आहे तोपर्यंत आपण हा उन्हात दररोज ठेवून घ्यायचा आहे। तर चला मग आता आपण हा उन्हामध्ये ठेवूया। तर आता आपला गुळांबा हा मी उन्हामध्ये ठेवून घेतलेला आहे। तर आता आपला हा गुळांबा आपण उन्हामध्ये ठेवून घेतलेला आहे। आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्याची प्रोसेस दाखवतच राहील की हा कशा पद्धतीने तयार होत आहे ते। आपल्या कैरीमध्ये पूर्णपणे हा गूळ मुरून त्याचा पाक तयार झाल्यानंतर आपण समजायचे की गुळांब्याची आपली प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तर आज आपल्या गुळांब्याचा तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवसाची सकाळ आहे। तर मी आत्ता ह्या उन्हात ठेवणार आहे। तर त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की पूर्ण दोन दिवसामध्ये आपला साखर आंबा कशा पद्धतीचा तयार झालेला आहे। तर पहिल्यांदा मी ह्याच्यावरची चाळणी काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपला गुळांबा जो होता ह्याच्यामध्ये बरंचसा असा रसदार होता। हा बरंचसं गुळाचं जे पाणी तयार झालं होतं ते दिसत होतं। आणि आता तुम्ही पाहू शकता हे पाकात रूपांतर झालेलं आहे। आणि आता फक्त ह्याला आजच्या दिवसच ठेवायची गरज आहे, आपण ह्याला कोरडेपणा येऊन द्यायचा नाही आहे, थोडासा ओलसरपणाच ठेवणार आहोत। तर मी फक्त आजच्या दिवसच ह्याला उन्हामध्ये ठेवून देणार आहे आणि मग एक आठवडाभरासाठी बरणीत करून उरण्यासाठी ठेवून देणार आहे। तर चला मग आता मी हे उन्हामध्ये ठेवून देते आणि आज संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते की हे कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे ते। आज आपल्या गुळांब्याचा आहे तिसरा दिवस। तर मी आज तुम्हाला सकाळीच दाखवलं होतं की कशा पद्धतीने आपला गुळांबा हा तयार झाला होता, म्हणजे तयार होत चालला होता, थोडासा पाक होता। तर आज मी पूर्ण दिवसभर ह्याला उन्हामध्ये ठेवून घेतलेला आहे। आणि आता आपण चाळणी खोलून पाहूया की आपला पाक कितपत असा मुरलेला आहे। तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता एक कलर किती मस्त असा दिसत आहे। पूर्णपणे गूळ आपल्या कैरीमध्ये व्यवस्थित असा मुरलेला आहे।
पाताक्षणी तोंडाला पाणी सुटेल का छान हा दिसत आहे आणि पाक ही मस्त असा तयार झालेला आहे आणि आपला गुळांबा ही मस्त असा छान तयार झालेला आहे। तर आता हा मी बरणीमध्ये भरून असा स्टोर करून ठेवणार आहे। हे मी असं सांगू शकत नाही की 3 दिवसात हा पूर्णपणे तयार होतो, ते तुमच्या इथे वातावरण कसं आहे, जास्तीचं ऊन आहे का कमी ऊन आहे याच्यावर पूर्णपणे डिपेंड करतं की तुम्ही जास्त वेळ ठेवायचं की नाही ते। तर आमच्या इकडे ऊन हे जास्त आहे, जास्त उष्णता असल्यामुळे हा 3 दिवसात पूर्णपणे व्यवस्थित असं तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। जर तुमच्याकडे उष्णता कमी असेल तर कदाचित त्याला 4 दिवसही लागू शकतात, पण इथे उष्णता जास्त असल्यामुळे हा पूर्णपणे 3 दिवसात छान असा तयार झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा चटपटीत आपला गुळांबा दिसत आहे। आता हा खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे। मी 1 आठवडाभर असाच पॅक बंद ठेवून नंतर याला खाण्यासाठी वापरणार आहे। तुम्ही ही सुद्धा ही रेसिपी अशा पद्धतीने नक्की करून पहा। गुळांबा हा खाण्यासाठी खूप छान असा लागतो आणि नैसर्गिक पद्धतीने केला आहे म्हटल्यानंतर प्रश्नच नाही, कारण पूर्णपणे आपण हा उन्हामध्ये तयार करून घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही इंधनाचा वापर केलेला नाही आहे। मी ह्याच्या अगोदर नैसर्गिक पद्धतीने साखरांबा कसा करायचा याची रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जरूर चेक करा आणि तशा पद्धतीने साखरांबाही करून पहा। आणि सिंपल पद्धतीनेसुद्धा साखरांबा केलेला आहे तर त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तीसुद्धा जरूर चेक करा। आणि तशा पद्धतीनेसुद्धा साखरांबा दोन्ही प्रकारे तुम्ही केला तरी खूप छान लागतो। अशीच एक पद्धत तुम्हाला मी गुळांबा आणि साखरांब्याची आपल्या रेसिपीमार्फत तुम्हाला तुमच्याशी शेअर नक्कीच करेल। तर यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर तुम्ही पाहू शकता की किती मस्त असा आपला गूळ कैरीमध्ये मुरलेला आहे। वाटणारसुद्धा नाही की पूर्ण आपण हा उन्हामध्ये तयार करून घेतलेला आहे, पूर्णपणे व्यवस्थित अशी कैरीसुद्धा आपली छान अशी मऊसर झालेली आहे। ती जशी आपण शिजवून घेतो तशा पद्धतीची तयार झालेली आहे। तर नक्की एकदा करून पहा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडे सुद्धा कशा पद्धतीचा गुळांबा साखरांबा तयार करतात हे सुद्धा मला कमेंटमार्फत नक्कीच सांगा। तशा पद्धतीनेसुद्धा मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।